एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांना आम्ही सामोरे जाऊ असे मत दादा भुसे यांनी व्यक्त केलं आहे. समृद्धी महामार्गाबाबत आढावा बैठकीबद्दल त्यांनी म्हटलं आहे, समृद्धी महामार्गावरून दीपावलीच्या काळात लाखो वाहनांनी प्रवास केला. वर्षभराच्या कालावधीमध्ये 60 लाख वाहनांनी यशस्वीरित्या या महामार्गावरून प्रवास केला. ज्या काही बाबी समोर आल्या आहेत त्यामध्ये रस्त्याचे सुशोभीकरण कसं करता येईल, काही प्रवाशांसाठी आणखी सुविधा कशा उपलब्ध करता येतील, त्या दृष्टिकोनातून आज आढावा बैठक संपन्न झाली आहे. व्हायरल व्हिडिओजवरती त्यांनी म्हटलंय, अपघात झाल्यानंतर 10 मिनिटाच्या आत सुविधा उपलब्ध करून दिली जाते. नंबर्स आम्ही ठिकठिकाणी लावलेले आहेत. आमच्या माहितीनुसार तर अशी कुठेही दुर्दैवी घटना झालेली नाही. जर आपल्याला काही निदर्शनास आलं असेल तर ॲम्ब्युलन्स व्यवस्था असेल, फायरची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी मदत करणारे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतील, त्या सर्व सुविधा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री पदाबद्दल त्यांनी म्हटलं, ज्या प्रकारे देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात त्यांचा चेहरा समोर ठेवून आपण जनतेच्या दरबारात जातो, त्याचप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण येत्या निवडणुकीला सामोरे जाऊ. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी हे मत व्यक्त केलं आहे. ते वाशिममध्ये बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, वाशिम. सर, आज मीटिंग झाली समृद्धी महामार्गासंदर्भात, काय नेमकी बैठकीत ठरलंय काय? जर आपण बघितलं असेल की समृद्धी महामार्गावरनं या दीपावलीच्या काळामध्ये लाखो वाहनांनी त्या ठिकाणी प्रवास केला. साधारणतः वर्षभराच्या कालावधीमध्ये 60 लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरनं बोटावर मोजणाऱ्या घटना जर सोडल्या तर त्या ठिकाणी यशस्वीरित्या प्रवास संपन्न केलेला आहे. आता आम्ही थोडंसं ज्या काही अनुभवातनं काही बाबी समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये या रस्त्याचं सुशोभीकरण कसं करता येईल, काही प्रवाशांच्यासाठी काही सुविधा आणखी मोठ्या प्रमाणात उपलब्ध कशा करून देता येतील, त्या दृष्टिकोनातनं आज आढावा संपन्न झालेला आहे. सर, दुसरी गोष्ट अशी, एक समाज माध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की अपघात झाल्यानंतर इथं लुटीचा प्रकार घडतात, अपघातग्रस्त जे गाड्या येतात त्याच्यात सामान साहित्य किंवा लूटमार होते, अशी एक चर्चा, टोईंग व्हॅन उपलब्ध करून द्या अशी पण मागणी होत आहे, काय मला वाटतं की अपघात झाल्याच्या नंतर ताबडतोबीने 10 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याचे जे नंबर्स आहेत ते ठिकठिकाणी आम्ही लावलेले आहेत आणि अपघात झाल्याच्या नंतर आमच्या माहितीनुसार तर अशी कुठेही दुर्दैवी घटना झालेली नाही. तत्राप आपल्या जर काही निदर्शनास आलं असेल, मग ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल, फायर ब्रिगेड असेल, त्या ठिकाणी मदत करणारे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, या सर्व सुविधा ऑलरेडी उपस्थित आहेत. सर, टोईंग व्हॅन वगैरे उपलब्ध करून देणार आहात काही? टोईंग व्हॅन पण आहेत, पण ती वेळेवर पोहोचत नाही. आता बघा, आता समजा इथे टोईंग व्हॅन आहे आणि इथून काही अंतरापर्यंत जर अपघात झाला तर त्याला जायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ. सर, दुसरा राजकीय प्रश्न असा आहे की काल चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की पुढचे मुख्यमंत्री फडणवीस होतील. काल राष्ट्रवादीकडून पण कमेंट आली की अजित पवार पुढचे मुख्यमंत्री होतील, आपलं काय? महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका या आणि लोकसभेच्या पण निवडणुका, जसं देश पातळीवर माननीय आपले लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा चेहरा समोर ठेवून आपण जनतेच्या दरबारात जातो, त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सर, एक वर्ष आता जवळपास समृद्धी महामार्गाला सुरू होऊन जाईल, आणखी प्रवास सुकर होईल, आणखी याच्यात काय बदल करण्यात येतील का? नाही, त्याच पद्धतीने मी आता तेच बोललो की अनुभवातनं अनेक चांगल्या सूचना पण या ठिकाणी येत असतात आणि आपण आता बघितलं असेल की त्याच्यामध्ये आम्ही काही सुधारणा पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याच्यासाठी ज्या काही सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधा पण दिलेल्या आहेत. काही रंबल स्ट्रीप लावणं, काही ठिकाणी कोणत्या लेनने कोणतं वाहन चाललं पाहिजे त्या संदर्भात, त्याच्यानंतर किती वेगाने कोणतं वाहन चाललं पाहिजे, त्याच्या सोबतच पोलीस प्रशासन असेल, RTO प्रशासन असेल, आमचं समृद्धी महामार्गाचं प्रशासन असेल, अगदी रस्त्यावर उभं आहे.
ओके थैंक यू।